आम्ची माती, आम्ची नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी आपली वाहिनी सह्याद्री वाहिनी हे आहे आपल्या सह्याद्री वाहिनीचं ब्रीदवाक्य हाच उद्देश लक्षात घेऊन आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी आणि शेतकऱ्याच्या आणि शेतीच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आपला कार्यक्रम म्हणजेच आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम मंडळी आरोग्यम धनसंपदा अर्थात उत्तम आरोग्य सुदृढ आरोग्य हीच मानवी आरोग्यासाठी धनसंपदा असते परंतु मंडळी जर आपल्याला उत्तम आरोग्य कमवायचं असेल तर त्याकरता मानवी शरीरासाठी विविध प्रकारची कर्बोदकं प्रथिनं कॅल्शियम लोह अशा सत्वयुक्त घटकांची अत्यंत आवश्यकता असते मंडळी मानवी आरोग्याचा हाच नियम आपण शेतीसाठी देखील लागू करू शकतो मंडळी आपण जो शेतकरी आहे आपला हा शेतकरी ज्या काळ्या मातीतून कसदार सकस सत्वयुक्त असं अन्नधान्य पिकवतो त्या मातीमध्ये अनेक प्रकारचे रासायनिक गुणधर्म असतात अनेक प्रकारची अन्न मूल्यद्रव्ये असतात त्याचप्रमाणे जीवन असतात परंतु या बाबतीत आपला शेतकरी जो पारंपरिक पद्धतीने शेती करतो हा शेतकरी अनभिज्ञ असतो याच शेतकऱ्यांना माती संदर्भात साक्षर करण्यासाठी दरवर्षी पाच डिसेंबर हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो परंतु मंडळी देशभरातील अधिकाधिक शेतकऱ्यांना मृदा सा साक्षर करण्यासाठी माती परीक्षणासंदर्भात साक्षर करण्यासाठी आता देशभरात एक अत्यंत नवीन अशी अभिनव योजना राबवली जाते आणि ती म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड अर्थात जमीन आरोग्य पत्रिका जमीन आरोग्य पत्रिका म्हणजे नेमकं काय या जमीन आरोग्य पत्रिकेचे महाराष्ट्रातील आणि देशभरातील शेतकऱ्यांना नेमके काय फायदे होणार आहेत या संदर्भात आणि या तसेच आणखी विषयावरती संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे आजच्या कार्यक्रमात आणि त्याकरताच आपण आजचा विषय घेतलेला आहे जमिनीचे आरोग्य पत्रिका आणि त्या अनुषंगाने शेतीचे नियोजन आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील डॉक्टर अनिल दुर्गोडे आपल्या कार्यक्रमात आलेले आहेत अनिलजी मी कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो डॉक्टर अनिल दुडगुळे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे मृदशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की ह्या जमीन आरोग्य पत्रिकेच्या अनुषंगाने शेतीचे नियोजन कशा पद्धतीने केलं जावं अनिलजी अगदी सुरुवातीला महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या आणि माझ्याही मनात जो प्रश्न आहे तो, तो अगदी मूलभूत प्रश्न म्हणजे जमीन आरोग्य पत्रिका ही संकल्पना नेमकी काय आहे भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी जमीन आरोग्य पत्रिका ही तयार करण्यासाठी फार मोठं एक कॅम्पेन घेतलेलं आहे महाराष्ट्र राज्याने सुद्धा कृषी विभागामार्फत प्रत्येक गावातील बागा क्षेत्रामध्ये अडीच हेक्टरला एक नमुना आणि कोरोडो भागामध्ये दहा हेक्टरला एक नमुना असे hmm. जवळजवळ प्रत्येक गावातील दहा नमुने त्यांनी गोळा केलेले आहेत आणि हे नमुने गोळा केल्यानंतर त्याची hmm. प्रयोगशाळेमध्ये माती परीक्षण केलं जातं आणि माती परीक्षण केल्यानंतर जे काही रासायनिक गुणधर्म असतात त्या रासायनिक गुणधर्मांची नोंद ह्या आरोग्यपत्रिकेमध्ये ठेवली जाते hmm. त्याचप्रमाणे काही जमिनीमधील उपलब्ध अन्नद्रव्याचं प्रमाण असतं त्या अन्नद्रव्याच्या प्रमाणाची सुद्धा नोंद ह्या जमिनी आणि ह्या अन्नद्रव्याच्या प्रमाणावरून आपण जी काही शिफारस आहे ती शिफारस आपण वेगवेगळ्या पिकांना त्या ठिकाणी देत असतो कारण जास्त खतं टाकून काही एक उपयोग नाही कारण त्यामुळे जमिनीचं आरोग्य बिघडत असतं म्हणून त्या जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्याप्रमाणेच विविध पिकांना आपल्याला वेगवेगळे अन्नद्रव्य देता येतात तर याचा अतिशय महत्वाचा म्हणजे सुधारणा करणे हे सुद्धा आपल्याला ह्या आरोग्यपत्रिकेवरून कळतं पण आपल्याकडे जर महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर कोकणातली लाल माती किंवा तिकडे पठारावरती काळी माती मग या मातीच्या विविध गुणधर्मानुसार कोणकोणत्या प्रकारचे रासायनिक गुणधर्म या मातीमध्ये असतात प्रामुख्याने रासायनिक गुणधर्म जे आहेत हे पायाभूत गुणधर्म जे आहेत ते जमिनीचा सा सामू त्याचप्रमाणे क्षारता सेंद्रिय कर्ब आणि चुंकडीचं प्रमाण हे पायाभूत गुंधर्म हे सहजासहज बदलत नाही म्हणूनच शेतकरी बांधूंनीने ह्या पायाभूत गुणधर्माकडे लक्ष देणं अतिशय महत्वाचं असतं कारण ह्या गुणधर्मावरूनच आपल्याला फळ पिकाचं नियोजन करावं लागते फळपीक घ्यायचं किंवा नाही किंवा शेतीला कोणत्या प्रकारचे खतं टाकायचे हे पायाभूत गुंधर्म आपल्याला कळतं मग साधारणतः सामू जर पाहिला तर साडेसहा ते साडेसात या दरम्यानच असावे कारण या दरम्यानच सर्व जे काही अन्नद्रव्य असतात ते अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होत असतात त्याचप्रमाणे दुसरा जो घटक आहे तो म्हणजे क्षारता जर जमिनीच्या पृष्ठभागावर जर पांढरे क्षार जर जमायला लागले तर समजायचं की ह्या जमिनीमध्ये क्षारतेचं प्रमाण वाढत चाललेलं mm. आहे मग अशा वेळेस आपण निजऱ्याची व्यवस्था करायची त्याचप्रमाणे mm. सेंद्रिय कर्ब सगळ्या गोष्टीचं जे काही आपण जमिनीचं जे काही हृदय म्हणतो ते हे सेंद्रिय कर्व आहे कारण ह्या सेंद्रिय कर्बामुळेच रासायनिक खतं जे आपण टाकतो त्याची उपलब्धता किंवा त्याची जी कार्यक्षमता असते ती ह्या सेंद्रिय कर्मामुळे वाढते दुसरी गोष्ट ही सेंद्रिय कर्ब जे आहेत ते सेंद्रिय कर्ब त्या जमिनीत असलेल्या सूक्ष्म जीवाणू की जी एक ग्रॅम माती जर घेतली तर असंख्य आहे आपल्याला मोजता येणार नाही त्यांचं खाद्य हे सेंद्रिय करू आहे आणि हेच जीवाणू किंवा हे सूक्ष्म जीवाणू हे जे काय आपण रासायनिक खतं टाकतो ते उपलब्ध करून देण्याचे पिकाला उपलब्ध करून देण्याचं कार्य हे सूक्ष्म जीवाणू करत असतात त्यांचं खाद्य सिंद्रीकरण असतं तर हे जे असे जे पायाभूत गुणधर्म आहेत याचीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नोंद असते तसेच जमिनीमध्ये जे काही उपलब्ध अन्नद्रव्य आहेत नत्र असेल स्फुरद असेल पालास असेल याचंही प्रमाण त्या आरोग्यपत्रिकेमध्ये ठेवलं जातं त्याचप्रमाणे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत की जे शेतकरी सहजासहजी टाकत नाहीत परंतु जर आपण शेणखत ज्यावेळेस टाकतो ना त्यातून थोड्या का प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्य त्या पिकाला उपलब्ध असतात तर असे सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत ते उपलब्ध लोह आहे जस्त आहे बोरान आहे मंगल आहे तांबा आहे या सर्वांची नोंद आहे हे कमतरता आहे का जास्त आहे याचीसुद्धा नोंद ह्या आरोग्यपत्रिकेमध्ये असते पण आणखी कोणकोणत्या प्रकारचे जीवाणू मातीमध्ये असतात जीवाणू हे वेगवेगळ्या म्हणजे ते जे आपल्याला मोजता येणार नाही असे हे जीवाणू असतात त्यामध्ये बॅक्टेरिया आहे त्यानंतर बुरशी आहे ॲक्टिनमायसिड्स आहेत असे असंख्य आहेत की जे आपल्याला डोळ्यांना दिसू शकत नाही पण त्यांचं कार्य हे फार महान आहे मी सांगितलं की आता आपण म्हणतो की रासायनिक खतांचा वापर फार होत आहे परंतु त्याची कार्यक्षमता वाढवण्याचं कार्य कोणा असेल तर या जीवाणूंचा आहे म्हणून यांची संख्या आपल्याला वाढवणं आहे जैविक खतांचा वापर जर आपण केला तर निश्चितच आपल्याला यांची संख्या वाढवता येते पण एकदा मातीचं परीक्षण केलं आणि त्या मातीमध्ये कोणत्या प्रकारचे रासायनिक गुणधर्म आहेत हे एकदा लक्षात घेतलं की त्या पद्धतीनुसार कशा प्रकारे शेतीचं नियोजन शेतकऱ्यांनी करणं आवश्यक आहे आता ह्या रासायनिक आपल्याला जे गुणधर्म कळतात त्याच्यामध्ये आपल्याला त्या जमिनीचं वर्गीकरण कळतं कारण प्रत्येक शेतकरी आपल्याकडे जी जमीन आहे ना ती सर्वसाधारण आहे असं समजून चालतो आणि शेती करतो पारंपरिक शेतीची पद्धत देखील तीच असते आणि मग हे वर्गीकरण कसं करायचं की कर हे सामू क्षार आणि चुनखडीचं प्रमाण जे आहे त्याच्यामधून आपल्याला कळतं की जमीन सर्वसाधारण आहे का क्षारयुक्त आहे क्षारयुक्त चोपण आहे का चोपण आहे किंवा चुनखडीयुक्त आहे की प्रथम वर्गीकरण आपण शेतकऱ्यांना प्रत्येक आपल्या जमिनीचं केलं पाहिजे हे कशावर कळतं की आपल्याला जमीन आरोग्य पत्रिकेमध्ये ती गुंधर्मध्ये दिलेला असतात आणि त्यानुसार आपल्याला ते जमिनीचं वर्गीकरण करायचं आता एकदा का वर्गीकरण केलं की त्यानुसार पिकाची निवड त्यानुसार खतांचं नियोजन हे आपल्याला त्या ते ठिकाणी करता येतं त्याचप्रमाणे जर तुम्ही पाहिलं की समजा जमिनीची घडण जर बिघडलेली असेल चोपन जमीन जर असेल तर त्या ठिकाणी असे प्रकारचे एक थर आढळून येतात घड कठीण अशी घडण तयार होते त्याच्यामुळे जी बियाची क्षमता जी कमी होते बरोबर मग अशा वेळेस आपण जर शिफारशी प्रमाणात जर बियाणं पेरलं तर त्या ठिकाणी आपल्याला ती जी उगण क्षमता आहे ती कमी मिळते म्हणून त्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला थोडं बी जास्त वापरावं लागणार आहे बरोबर किंवा जे काही अंतर आहे लागवडीचं अंतर आहे जमीन जर खराब असेल आरोग्य जर बिघडलेलं असेल तर आपल्याला अंतरसुद्धा त्या ठिकाणी वाढवेल म्हणून आपल्याला जमिनीचं जे काही नियोजन आहे ते जर आपण वर्गीकरण जर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला बियाणाचं नियोजन असेल अंतराचं नियोजन असेल इव्हन प्रतिकारक पीक आहेत उसासारखी पीक आहेत की जी प्रतिकारक जे आहेत फुले दोनशे पासष्ट म्हणून एक जात आहे ती क्षाराला प्रतिकारक आहे मग सर्वसाधारण जमीन असेल तर तुम्ही बाकीच्या जा जाती जाऊ लावू शकता पण क्षारयुक्त जमीन जर असेल तर तुम्ही ह्या क्षार प्रतिकारक पिकाची निवड त्या ठिकाणी केली पाहिजे अशा पद्धतीनं वर्गीकरण करा आणि त्यानुसार सुधारणेला महत्त्व द्या आणि घडण जी आहे ती घडण जी जास्त कठीण झालेली आहे त्या ठिकाणी तुम्ही हिरवळीच्या खतांना महत्त्व दिलं पाहिजे म्हणजे साधारणतः ढेंचा असेल ताग असेल चवळी असेल अशा प्रकारची पिकं दोन वर्षातून एकदा तरी आपण त्या ठिकाणी गाडणं फार गरजेचं असतं की ज्या हिरवळीच्या पिकांमुळे त्या जमिनीतलं सेंद्रिय कर्व पण वाढतं आणि कर्व वाढलं की सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढली की जे आपण रासायनिक खतं ह्या जमिनीमध्ये टाकणार आहे त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे पण मातीचा खत वाढण्याकरिता गांडूळ खत असेल किंवा पालापाचोळ्याचं खत असेल त्याचाही जास्त मोठ्या प्रमाणात उपयोग होतो शेतकरी बांधूंनी चांगलं स्वतःच्या शेतावर चा, खत चांगलं तयार करणं हे अतिशय महत्वाची बाब आहे मी तर सांगितलं की कर्व हे तर काय आहे जमिनीचं किंवा त्या मातीचं हृदय आणि हेच जर तुम्ही गावोगावी जर पाहिलं ना तर तुम्ही ढिगावर ढीग दिग, ढिगावर ढीक टाकलेले असतात आणि ही ढीग पद्धत जी असते ना ती जास्त पावसाच्या प्रदेशात असते आणि खड्डा पद्धत जी असते ना कमी पाऊस पडणाऱ्या हवा प्रदेशामध्ये असते आणि नेमकं ही उलटी परिस्थिती शेतकऱ्याकडे तुम्हाला पाहायला मिळेल आणि मग अशी ढीक पद्धतीमध्ये काय होतं कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात की वर न कुजलेलं मध्ये कुजलेलं आणि अति खालच्या थरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वाफ निघते आणि अशा जमिनीमध्ये किंवा अशा खातामध्ये मग त्या ठिकाणी हुमणी असेल उदयी असेल नेमॅटोड असेल अनेक प्रकारच्या उपायकारक जे काही अपायकारक ज्या बुरशी आहेत त्या बुरशींचं इन्फेक्शन घेऊन आपण त्या शेतामध्ये टाकतो आणि शेतामध्ये टाकल्यानंतर तण उगवतं किडीचा त्रास होतो सगळ्या प्रकारचे त्रास आपल्याला सुरुवात होतात म्हणून चांगल्या प्रतीचं शेणखत तयार करणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे त्यासाठी जर आपल्याला खड्डा वगैरे पद्धत नसेल तर ते जे काही अर्धवट कुजलेलं शेणखत किंवा पालापाचं जर असेल तर त्याचं आपण काय करायचं गांडुळाला खायला द्यायचं आणि गांडूळ खत तयार करायचं की ज्या गांडूळ खत जर आपण जमिनीमध्ये जर टाकलं तर त्याच्यामार्फत आपल्याला कोणत्याही तण निसर्गाचा निसर्ग हो तर तणाचा सुद्धा आपल्याला काही त्रास होणार नाही कारण बऱ्याच वेळा शेणखतामधून तणाचा प्रादुर्भाव फार होत असतो पण त्याचं जर गांडूळ खत जर तयार केलं तर ज्या काही बिया असतात तणांच्या ते सुद्धा एक त्याचं डिकंपोजिशन होतं आणि ते आपल्याला तणांचा त्रास सुद्धा कमी होतो तर अशा पद्धतीनं जे काही शेणखत शिफारस केलेली आहे पाच टन असेल तर अडीच टन आपण गांडूळ खत जर टाकलं तर निश्चितच आपल्याला त्या जमिनीमध्ये चांगलं सेंद्रिय कर्म सुद्धा वाढतं आणि त्या सूक्ष्म जीवान सुद्धा आपल्याला चांगलं खाद्य देता येतं आपल्या मातीत कुठली पिकं घ्यावीत या बाबतीत पण शेतकरी अनभिज्ञ असतो मग आता या जमीन आरोग्य पत्रिकेनुसार शेत शेतीमध्ये पिकांचं नियोजन कशा पद्धतीने करणं आवश्यक आहे बराच वेळा शेतकरी बंधू काय करतात की बाजारामध्ये मार्केटमध्ये जो रेट एखाद्या पिकाला जर असला तर तेच आपल्या मनामध्ये ठेवतो आणि सगळेजण तीच पिकं तयार घेत असतात परंतु आपल्या जमिनीमध्ये ती योग्य आहे का नाही हे बघत नाही तर मग मी सांगितलं आत्ताच की जमिनीचं आपल्याला या जमीन आरोग्य पत्रिकेप्रमाणे वर्गीकरण करता येतं मग वर्गीकरण केलं आणि क्षारीक्त जर जमीन असेल तर त्या ठिकाणी कडधान्य पिकं येतच नाही मग त्या ठिकाणी तूर हरभरा वगैरे किती जरी पीक त्याचा भाव जरी वाढला असेल तर आपल्या जमिनीमध्ये येत नाही म्हणून आपल्या जमीन आरोग्य पत्रिकेप्रमाणे आपलं वर्गीकरण पहा त्या ठिकाणी जर कडधान्य पिकं येत नसेल कारण ज्यावेळी जमिनीचं आरोग्य बिघडतं त्यावेळेस मात्र काय होतं की कडधान्य पिकं येतच नाही आणि कडधान्य पिकंच एक असे आहे की ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस त्याचा पालापाचळा किंवा मुळावर ज्या गाठी असतात त्या जमिनीमध्ये पडतात आणि सूक्ष्म जीवनाला त्याचं खाद्य मिळतं म्हणूनच आपण बऱ्याच वेळा म्हणतो की कडधान्य पिकं की साधारणतः आपण जर सोयाबीन घेतलं तर त्याचं बेवड दुसऱ्या पिकाला चांगलं असतं याचं कारण असते की हे कडधान्य पिकं जे असतात ते जाताना शेवटी काहीतरी त्या सूक्ष्म जीवाणूंसाठी काहीतरी ठेऊन जातात म्हणून आपण फेरपालट जे आहे फेरपालटीमध्ये सुद्धा आपण कडधान्यानंतर ज्वारी किंवा ज्वारीनंतर हरभरा अशा प्रकारची जी काही फेरपालट आहे हे शुद्ध करणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि क्षार जे काही प्रतिकारक पिकं आहेत त्याच्यामध्ये ऊस असेल कपाशी असेल भरशिम असेल लसूण घास असेल पालक असेल शुगरबीट असेल अशाच प्रकारची पिकं ह्या क्षारयुक्त जमिनीमध्ये घ्यायची समजा जमीन जर चुनखडीयुक्त असेल तर अशा जमिनीमध्ये साधारणतः तूर एक चांगली येते त्यानंतर पपई एक चांगली येते चिंच येते बोर येते आवळा येते अशा प्रकारची जी पिकं आहेत की फळझाड फळझाड आहेत परंतु जर आपण अशाच जमिनीमध्ये जर द्राक्ष पिकं घेतली किंवा डाळिंबाची पिकं घेतली तर मग नंतर काय होतं की पिकं शेंड्याच्या बाजूला पिवळे पडतात कारण सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता ह्या चुंकडीच्या जमिनीमध्ये जास्त असतात आणि चोपन जमिनीमध्ये सुद्धा जर सामू वाढतो साडेआठच्या पुढे सामू जात असतो त्यामुळे बरेचसे अन्नद्रव्य साडेसहा ते साडेसात या सामूच्या दरम्यानच उपलब्ध असतात मग अशा जमिनीमध्ये सर आपण काय करायचं की जास्तीत जास्त सेंद्रिय जी काही शेती आहे किंवा सेंद्रिय पदार्थांचा वापर आपण करून त्या ठिकाणी जी काही क्षार प्रतिकार करणारी जी पिकं आहेत मी आता सांगितली की कपाशी वगैरे जे आहेत अशा <laughs> प्रकारची पिकं आपण त्या ठिकाणी घ्यायची <laughs> उत्तम जमिनीसाठी खतांचं आणि पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं केलं जाणं आवश्यक आहे आता ह्यामध्ये ज्यावेळेस आपण खत म्हणतो आता इथून पुढं तर मी सांगेल समजा जमीन चुनखडीयुक्त आहे की नोंद असते मग समजा आपल्याला पूर्ण अन्नद्रव्य द्यायचंय तर चुनखडीचं प्रमाण जर जास्त असेल ना तर त्या ठिकाणी आपण डीएपी मार्फत खत द्यायचंय चुंखडीचं प्रमाण जर कमी असेल पाच टक्क्यापेक्षा कमी असेल तर आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचे म्हणजे बघा की जमिनीच्या प्रकारानुसार सुद्धा आपल्याला खतांचा बदल त्या ठिकाणी करता येईल आता नत्राच्या बाबतीत सांगतो सोपन जमीन आहे साडेआठच्या पुढं सामोर चाललेला अतिशय विमल प्रकारचा आहे मग त्या ठिकाणी आम्ल प्रकारचं खत द्यायचंय मग शेतकरी काय करतो की नत्र म्हणलं की त्याच्या डोळ्यासमोर फक्त युरिया येतो परंतु अशा जमिनीमध्ये की जास्त साडेआठपेक्षा सामो गेलेलं आहे तर आमलं प्रकारचं अमोनियम सल्फेट जर खत टाकलं तर निश्चितच त्या खताची कार्यक्षमता त्या पिकाला सुद्धा मिळणार आहे तर अशा प्रकारे ही जी खतांचा बदल आहे ह्या खतांचा बदल जर आपण केला तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन चांगलं मिळतं पण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना माती परीक्षणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी विद्यापीठांची काय भूमिका आहे याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक मृद परीक्षण प्रयोगशाळा आहे त्याचप्रमाणे आता काही कृषी विज्ञान केंद्र आहे त्या ठिकाणी सुद्धा ह्या परीक्षण प्रयोगशाळा आहेत आणि विद्यापीठामध्ये सुद्धा प्रयोगशाळा आहेत परंतु आमच्याकडे संशोधन आणि विद्यार्थ्यांचं जे काही पोस्ट ग्रॅज्युएशनचं जे शिक्षण असतं त्यांसाठी ही प्रयोगशाळा आहे तरी पण आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही माती परीक्षण करत असतो त्या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांनी आपण हा फायदा घ्यायचा आहे तर अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ह्या मृद परीक्षण प्रयोगशाळा आहेत यांचा वापर करून किंवा त्यांचा आपण फायदा घेऊन आपण ह्या शेतीचं नियोजन किंवा प्रत्येक शेतकऱ्यानं जमीन आरोग्य पत्रिका ही प्रथम आपल्याला करायची कारण ज्याचं जे चरितार्थ आता जर शेतीवर असेल तर त्यांना आपण ही जमीन आरोग्य पत्रिका ही तयार करायची आहे आणि त्यानुसारच आपण पहिलं काय करायचं आहे की सुधारणेला महत्त्व हो द्या कारण काय होतं की जमीन आरोग्य पत्रिका केली तयार की पहिलं प्र... प्र... शेतकऱ्याला असं वाटतं की मी एनपीके किती टाकू परंतु त्याला महत्त्व हो न देता सामु क्षार चुनखडी आणि सेंद्री कर्ब याला महत्व द्या जमीन कोणत्या प्रकारच्या वर्गीकरणामध्ये आहे आणि पहिलं जे प्राधान्य द्यायचं शेतकऱ्याने की याला सुधारणा काय करायची बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना आम्ही सांगतो की ढेंचा गाडा ताग गाडा पूर्वी शेतकरी गाडायचे इव्हन ऊसासारख्या यासाठी शेंगदाण्याची पेंट सुद्धा त्या ठिकाणी टाकायची परंतु आता ते शेतकरी करत नाही फक्त रासायनिक शेतकरी ऊस घे खोडवा घे निडवा घे रोटा मार परत ऊस म्हणजे एकसारखी पीक पद्धती एकसारख्या पीक पद्धती एकसारखी एक खत पद्धती आणि पाण्याचा अमर्याद वापर याच्यामुळे ही शेतीचं जे आरोग्य आहे ते आरोग्य बिघडलेलं आहे पण जमिनीमध्ये जे रासायनिक घटक असतात अन्नद्रव्य असतात याच्या एकदा नोंदी झाल्या त्या जमीन पत्रिकेमध्ये आरोग्य जमीन पत्रिकेमध्ये तर त्या नोंदीनुसार जमिनीची जमिनीचा कस कसा सुधारला जावा आता याच्यामध्ये जर मी सांगितलं की जमिनीचं आरोग्य जर बिघडलेलं असेल तर आपण सेंद्रिय जी काही खतं आहेत म्हणजे त्याच्यामध्ये शेणखत असेल कंपोस्ट खत असेल गांडूळ असेल याचं प्रमाण थोडंसं वाढवायचं याचं जर प्रमाण वाढवलं तर त्या जमिनीचे भौतिक जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म सुधारायला निर्माण होतात नाहीतर मग काय होतं की चोपन जमीन असेल आणि सेंद्रिय खतं आपण जर अतिशय कमी टाकले किंवा टाकलेच नाही तर त्या ठिकाणी काय होतंय की कॉम्पॅक्शन म्हणजे तळी धरती ती जमीन आणि मुळ्यांची नेट वाढ होत नाही त्याच्यामुळं सेंद्रिय खताला प्राधान्य त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि मी तर म्हणेल की एकात्मिक पद्धतीनं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला असे प्रश्न पुढे उभे राहणारच नाही जाता जाता अगदी मी माझ्या मनात एक प्रश्न आहे की ही शेती जी शेती संदर्भात शेतीच्या संदर्भात जी जमीन आरोग्य पत्रिका आहे या संदर्भात आपण शेतकऱ्यांना आणखी काय मार्गदर्शन करा प्रत्येक शेतकऱ्यानं जमीन आरोग्य पत्रिका ही तयार करून घेणं अतिशय महत्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला त्या जमिनीचं आरोग्य आपल्याला कळणार आहे मी तर म्हणेल की नुसतं मातीचीच नोंद नव्हे तर आपले पाण्याचा फक्त सामू आणि क्षारता आपल्याकडे सिंचनासाठी जे पाणी आहे ना त्याची सामू आणि क्षारता याची सुद्धा नोंद त्याच्यामध्ये ठेवा कारण आपलं सुद्धा आरोग्य महत्वाचं ते पाणी पिण्याला आहे ऐक नाही हे सुद्धा आपल्याला कळतं तर शेतीसाठी सुद्धा योग्य ऐक नाही किंवा आपण जे ठिबक करणार आहेत त्या ठिबकसाठी पाणी योग्य आहे का नाही कारण बरेचशा शेतकरी जेव्हा ठिबककडे त्यांचं मन वळतं त्यावेळेस ते पाणी सुद्धा ठिबकच्या लायक नसतं तेव्हा hmm. वळतात तर प्रथमपासूनच याची सुद्धा पाण्याची सुद्धा नोंद जर आपण ह्या आरोग्यपत्रिकेमध्ये ठेवली hmm. तर निश्चितच आपल्याला सिंचनाच्या पाण्याची hmm. सुद्धा प्रतवारी येऊन सुद्धा आपल्याला पिकाचं नियोजन करता hmm. hmm. येत कारण काय होतं बऱ्याचशा शेतकरी आपण जर पाहिलं कॅनॉलच्या बाजूला जर पाहिलं किंवा नदीच्या माजूबाजूला जर पाहिलं तर अतिरिक्त पाण्याचा वापर आणि एकसारखी पीक पद्धती आणि ती क्षार परत पाण्यात पाण्यातून परत जमिनीला जमिनीतून परत पिकाला पिकातून परत भूगर्भात संपूर्ण जे भूगर्भातलं पाणी जे आहे ते क्षारयुक्त केलेलं आहे केवळ जमिनीचं आरोग्यच नव्हे तर माणसाचं सुद्धा आरोग्य बिघडलेलं आहे बरोबर कारण हे क्षार जे आहे ते क्षार आपल्याला सुद्धा घातक असतात पण असंही म्हटलं जातं की ही था था जी रासायनिक विशेषतः जमीन आहे या जमिनीतून पिकणारं तो तो जे धान्य आहे किंवा अन्नधान्य आहे किंवा भाजीपाला असेल त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होतो त्याबद्दल आपण काय सांगतो नाही बऱ्याचशा ठिकाणी हे जे बोललं जातं ते शहराच्या ठिकाणी जे सांडपाणी असतं ह्या सांडपाण्यामध्ये जर एखाद्या कारखान्यानं त्याचं सांडपाणी त्याच्यामध्ये मिक्स केलं असेल तर त्यामध्ये जड धातू असतात आणि हे जड धातू पाला पालासपेक्षा सुद्धा पिकाला फार चांगलं गरज वाटते त्यांना किंवा त्याची गरज जास्त असते त्यामुळे तुम्ही बघा सांडपाणी येणारा जर पालक पाहिला मुळा जर पाहिला तर अगदी चकचकीत त्याचं लष्टर दिसतं म्हणून आपण अशा ठिकाणचा जर भाजीपाला किंवा अत्याच अशा शारपट जमिनीच्या याच्या ठिकाणचं जर आपण पीक आपण खाण्यात आलं तर अन्न साखळीद्वारे आपल्या शहरामध्ये जड धातू येतात आणि मग कॅन्सरसारखे किंवा पॅरालिसिस सारखे असे रोग आपल्याला होत असतात तर आपण हे काळजी घ्यायची की अशा प्रकारची जी काही इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीचं डोमेस्टिक जे काही पाणी आहे त्याच्यामध्ये ते पाणी मिक्स होता कामाने हे त्या शहरांना काळजी घेतली पाहिजे काय काळजी घ्यायला आता आपण हे मी सांगितलं की एकात्मिक अन्नद्रव्य जी पद्धत आहे चाळीस टक्के सेंद्रिय शेती किंवा ज्याला आपण शेण करत किंवा कंपोस्ट म्हणतो त्यानंतर चाळीस ते पन्नास टक्के रासायनिक खतं आणि दहा ते पंधरा टक्के जैविक खतं यांची सांगड घालून आपण जर शेती केली ना तर आपल्याला अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत की ज्याला आपण पोल्युशन म्हणतो जमिनीचं असेल पाण्याचं असेल हे होणार नाही अच्छा आणि पाण्याच्या बाबतीत काय सांगाल पाण्याच्या पाण्याचा वापर कितपत करणं आवश्यक आहे पाण्याचं सिंचनाचं जर पाणी खराब असेल साधारणतः पाण्याचं सिंचनाची सा क्षारता जी आहे ती साधारणतः एक पॉईंट पन्नास डी सी सायमन प्रतिमीटरपेक्षा कमी असावी पण ही जशी वाढेल तसं तस पाणी असं जर सिंचनाला तुम्ही शेतीला वापरलं तर पांढऱ्याचे क्षार तयार होतात आणि मग त्या पिकाला त्या मुळ्यांना जास्त एनर्जी अन्नद्रव्य आणि पाणी घेण्यासाठी लागते म्हणून हे जे पाणी आहे ते पाणी आपण कोणत्या प्रतीचं आहे हे तपासणं गरजेचं आहे आणि त्यानुसार क्षार प्रतिकारांची लागवड करावी प्रतिकारक पिकांची लागवड आपण केली पाहिजे मग त्याच्यामध्ये ऊस आहे गहू आहे पालक आहे मी आत्ता सांगितले की अशा पिकांची आपण त्या ठिकाणी लागवड करू शकता परंतु पाण्याला आजही सुधारणा ही आपल्याला करता येत नाही कारण मोठ्या प्रमाणात शेतीसाठी आपल्याला सुधारणा त्यात करता येत नाही hmm. ही जी शेतीसाठी पाण्याची सुधारणा करणं म्हणजे संपूर्ण निसर्गाच्या हातामध्ये आहे hmm. तर म्हणून आपण हे जे पाणी आहे याच्यामध्ये वापरताना आपण त्याची काळजी घेतली पाहिजे की पिकाची लागवड जी आहे ती सरीवारांब्यावर करणं फार hmm. गरजेचं आहे क्षार प्रतिकारक पिकांची लागवड करणं गरजेचं आहे एक दोन वर्षातून हिरवळीची पिकं आपण त्या ठिकाणी गाडली पाहिजे पिकांची लागवड जी आहे ती सरी वरंब्याच्या बगलात लागवड केली पाहिजे सपाट वाफ्यावर आपण त्याची लागवड करायची नाही कोणत्याही पिकाची अशी जी काळजी आहे ती काळजी मात्र आपण घेणं हे अतिशय महत्वाचं ही जी जमीन आरोग्य पत्रिका संकल्पना आहे या संकल्पनेत सहभागी होऊन शेती आपल्या शेतीचं आपल्या मातीचं परीक्षण जर एखाद्या शेतकऱ्याला करायचं असेल तर नेमकी प्रक्रिया काय आहे याच्यामध्ये आपण एक सॉईल एल कार्ड आहे पण मी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जी प्रयोगशाळा आहे किंवा विद्यापीठात आहे किंवा कृषी विज्ञान केंद्र आहे त्या ठिकाणी मातीचा नमुना घेऊन जा आणि एक त्याचे काही शुल्क असेल ती आपली साधी भरून टाका आणि आपली जमीन आरोग्य पत्रिका तयार करून घ्या आणि त्याप्रमाणे शेतीचं नियोजन सुधारणेचं नियोजन हे आपण केलं पाहिजे मंडळी आजच्या कार्यक्रमाचा सारांश अंश काढायचं म्हटलं तर आपल्याला नक्कीच असं म्हणता येईल की ज्या काळ्या आईच्या उदरातून ज्या काळ्या मातीतून शेतकरी अन्नधान्य पिकवतो त्या काळ्या मातीत अनेक प्रकारचे रासायनिक गुणधर्म असतात अन्न मूल्यद्रव्य असतात अनेक प्रकारचे जीवाणू असतात हेच जीवाणू अन्न मूल्यद्रव्य किंवा रासायनिक गुणधर्म या गुणधर्माच्या जोरावरच सकस आणि कसदार असं अन्नद्रव्य अन्नधान्य शेतकरी आपल्या शेतात उगवतो मंडळी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांनी जर जमीन आरोग्य पत्रिकेनुसार आपल्या शेतीचं आपल्या मातीचं परीक्षण केलं आपल्या शेतीत आपल्या मातीमध्ये कोणत्या प्रकारची अन्न मूलद्रव्य आहेत याची चाचणी घेतली आणि त्यानुसार जर आपल्या शेतीचं पीक नियोजन केलं शेतीची पद्धत जर आपली बदलली तर नक्कीच कसदार आणि सकस असं अन्न शेतकरी आपल्या शेतात पिकू शकतो आणि नक्कीच समृद्ध होऊ शकतो डॉक्टर अनिल दुर्गुडे साहेब आज आपण इकडे आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि जमीन आरोग्य पत्रिका या विषयासंदर्भात इतकं विस्तृत मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे <laughs>